मी खोटं बोलत नाही, हे खरं आहे. त्याला कुणाची निंदा नमस्ती करण्याचं काही कारण नाही, पण ज्या पद्धतीने हे आमदार वागताय तर बोलताय त्याचा कुठेतरी नाही. तर तुम्ही म्हणत जाऊ ते चुन चुन किन गिन गिन ते बुलढाण्याला, माझ्या जळगावला काय तिथनं इकडे जायला वेळ लागणार नाही. बुलढाण्याचं मलकापूर जवळच आपल्या मतदारसंघात, तर मलकापूर 5 किलोमीटर आले जायला. या पद्धतीनं जे काही चाललंय, एखादे तर काय हिंदी जोरात हे केलं ते एक तर आमदार असं म्हणलं की शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे, आज तो राणा बहुत कम हो गया, पोलीस ने रोक लिया. उनको पता नहीं है कि संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है. ये आज्ञा मोहन की तरह बसने वाले कार्यकर्ता है कि कभी इंदिरा का अगर वो भगल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं. अगर इसके बाद इन्होंने कुछ भांगर करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे. वो तो सौभाग्य है कि पुलिस बीच में थी. हिंदी सा तो सत्यानाश किया, हिंदी भाषा मतलब म्हणत असेल अरे बास 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 काय चाललंय, कसा महाराष्ट्र पुढे जायचा बाबांनी, कसं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे. इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या करता तुम्ही नाथाभाऊ आदिल भाईदा सगळ्यांनी प्रयत्न करा. आता कुणाला ह्यांना सांगून प्रयत्न होणार बघा काय त्याच्यात ती काय. एक तर आमचं सांगोल्याच्या पट्ट्या तिकडे गेला, काय झाडी काय डोंगा काय होते एकदम ओके काय ओके. हे जे काही आहे त्याच्यात खोटं नाही सांगत, एवढी बदनामी आपली महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर होतीये. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.